नमस्कार, मी मिलिंद नातू कोथरूड पुणे इथे राहतो। साधारण 2017 आसपास मला पहिल्यांदा कॉन्स्टिपेशनचा जाणवणे इतपत त्रास झाला। तक्रार अनेक वर्षांपासून होती। कुठल्याही प्रकारे आपल्याला मोशन पास करतानाचा त्रास म्हणले की आपण डायरेक्ट त्याला मुळव्यात असंच म्हणतो, त्यामुळे जवळजवळ 1.5 वर्ष मुळव्यात मी स्वतः समजून घेतलं होतं की हे मुळव्यातच आहे असं समजून मी पहिल्यांदा घरच्या घरी काही उपचार केले। साधारणपणे 1.5 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर रिकरन्स व्हायचा आणि मला असं वाटायचं की हे आता आपल्याला आयुष्यभर हे असंच जगावं लागणार आहे। बऱ्याच डॉक्टरांकडे मी जाऊन आलो, जे कोलोरेक्टल सर्जन आहेत त्यांच्याकडे बऱ्याच डॉक्टरांकडे मी जाऊन आलो। टेम्पररी औषध पाणी व्हायचं, ह्यात करण्यासारखं काही नाही आहे। लाईफस्टाईल चेंजेस असे सगळे सल्ले मिळायचे, पेनकिलर्स मिळायचे, पण साधारणपणे 2.5 महिन्यानंतर परत माझा त्रास सुरू व्हायचा। मी नॉर्मल व्हेजिटेरियन डायटच नेहमी घेतो, नॉनव्हेज खातच नाही मी, त्यामुळे अजून डायटमध्ये चेंजेस काय करायचे हे मला काही कळत नव्हतं। आणि जेव्हा त्रास सुरू व्हायचा तेव्हा खरोखरीच जगणं मुश्किल व्हायचं आणि ॲट वन स्टेज असं वाटायचं की नको, इथे कुठेतरी थांबूया आपण, हे अशा प्रकारच्या त्या वेदना असायच्या। पेपरमध्ये एकदा जाहिरात बघून गुगलवरती सर्च केलं, हिलिंग हँड्स क्लिनिकबद्दल माहिती मिळाली म्हणून सरांकडे एकदा जाऊन आलो होतो मी। त्यावेळेला मी त्यांच्या हिराबागच्या क्लिनिकमध्ये गेलो होतो। तिथे गेल्यानंतर त्यांनी मला इमिजिएट सांगितलं होतं की हे मुळव्यात नाही आहे, हे फिशर आहे आणि तुला रेक्टोसील नावाची कंडिशन आहे आणि त्याला ऑपरेशनशिवाय दुसरा काही पर्याय नाही, ह्याचा रिकरन्सच होणार, इतकं प्लेनली त्यांनी मला सांगितलं होतं। समहव अशा जागेचं ऑपरेशन म्हटल्यानंतर माणसाच्या मनामध्ये थोडीशी एक संकोच आणि भीती अशा दोन्ही गोष्टी असतात, त्या माझ्याही मनामध्ये होत्या। आणि मग मी शेवटी मन आपलं असंच विचार करतो ना की नाही नाही, 4 डॉक्टर सांगतात ऑपरेशनची काही गरज नाही आहे, हे एकटे सांगतात ऑपरेशन करायला पाहिजे, मग आपण 4 डॉक्टरांचं ऐकून बघूया असं म्हणून मी अजून साधारणपणे 1 वर्षभर पुढे ते सगळं स्ट्रेच केलं। आणि 10 एप्रिल 2019 जवळजवळ अख्खी रात्र मी तळमळत काढली होती, भयानक ठणका लागलेला होता आणि सकाळी 6 वाजता मी माझ्या वडिलांना उठवलं आणि त्यांना म्हणलं की दादा, आत्ताची सगळी आजच्या दिवसातली कामं बाजूला ठेवायची आणि आत्ता आपल्याला ताबडतोब हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये जायचं। मी घरून निघताना माझी कपड्याची पिशवी पॅक करून इथे आलेलो होतो। इथे आल्यानंतर डॉक्टरांनी मला खूप पहिल्यांदा शांत केलं, त्यांनी मला सांगितलं की तुझं दुखणं आहे ते आपण आत्ता टेम्पररी औषधांवरती बरं करूया, पण तुझी जशी अपेक्षा आहे तशी आजच्याच लगेच सर्जरी काही होऊ शकत नाही, त्याला काही प्रिपरेशन्सची गरज असते। त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं ॲक्च्युली की मला काय झालं आहे आणि हा जो फिशरचा रिकरन्स आहे हा कशामुळे होतोय हे त्यांनी डायग्राम्स आणि व्हिडिओजच्या थ्रू मला सगळं समजावून सांगितलं। त्याच वेळेला त्यांच्याकडे एक नवीन सोनोग्राफीचं टेक्निक आलं होतं ज्याच्यामध्ये रेक्टोसिलचं नॉन इन्व्हेझिव्ह आणि नॉन इंट्रुझिव्ह मेथड होतं, ते त्याच्यात त्यांनी मला ते लाईव्ह स्क्रीनवरती दाखवलं की काय रेक्टोसिल म्हणजे काय असतं आणि त्याचा त्रास फिशरमध्ये कसा रूपांतरित होतो हे त्यांनी मला समजून सांगितलं। ते समजून सांगितल्यानंतर आय वॉज कन्व्हिन्स्ड की माझे पेन्स पण खूप होते त्यावेळेला, त्यामुळे मी डॉक्टरांना म्हणलं डॉक्टर तुम्ही आता कृपया मला समजून काही सांगू नका, हे पहिले कापा, आता तुम्ही हे थांबवा, हे पेन थांबलं पाहिजे ताबडतोब। मग आम्ही सगळ्या गोष्टी प्लॅन करून 18 का 19 एप्रिल 2019 सर्जरी केली। अख्खा हिलिंग हँड्सचा स्टाफ अतिशय कॉपरेटिव्ह होता आणि इथलं थोडंसं वातावरण जे नॉर्मल किंवा कॉर्पोरेट लाईफस्टाईलला जे यूज टू नाही आहेत लोक, त्या लोकांना असं थोडंसं प्रेशर टाकणारं वाटतं, पण माझं असं मत आहे की इथल्या ह्या वातावरणामुळे पेशंटला सूद केलं जातं आणि दर 10 मिनिटानंतर कोणीतरी येऊन विचारतं की बरं वाटतंय का तुम्हाला, हे झालं आहे का तुम्हाला, असं हवं आहे का, तसं हवं आहे का। माझं ऑपरेशन झाल्यानंतर मी रूममध्ये होतो तेव्हासुद्धा साधारणपणे 1 तासाभरामध्ये कोण ना कोणतरी येऊन भेटायचं। आय थिंक तुम इथे श्याम म्हणून कोणीतरी एक ओटीमध्ये असिस्टंट आहेत, आय थिंक ही इज नॉट अ मेडिकल स्टाफ, म्हणजे डॉक्टर नाही आहेत ते, ओटी असिस्ट करतात। मी प्री ऑपरेशन मी ह्याच्यासाठी कोलोनोस्कोपीसाठी झोपलो होतो आणि दॅट टाईम इट वॉज पेनिंग लाईक एनिथिंग, पण त्या माणसाने मला इतकं कॉन्सल केलेलं आहे की माझा भाऊसुद्धा मला एवढं कॉन्सल नाही करू शकत। मी त्या कोलोनोस्कोपीच्या टेबलवरती झोपलो होतो, मला पेन्स होत होते आणि तिथं त्या श्यामनी मला जे काही सांगितलं, म्हणजे एक जीवाभावाचा मित्र कसा असावा ना तसा तो माझ्याशी बोलला आणि त्यांनी माझं खूप सारं प्रेशर कमी केलं त्या ह्याच्यातलं। ऑपरेशनची भीती मला तशी फारशी वाटत नव्हती, पण त्या पेन्समुळे खूप असह्य झालेला होता त्रास। त्याच्यानंतर डॉक्टरांच्या टीमनी माझं ऑपरेशन केलं, ऑपरेशननंतर एक दिवसाने मला डिस्चार्ज दिला
मला सांगितलं होतं 7 दिवसामध्ये तुम्ही कामाला जाऊ शकाल म्हणून, पण आय थिंक माइन वॉज अ बिट मेजर ऑपरेशन, त्यामुळे मला ओव्हरऑल सगळं वर्क ड्युटी रिझ्युम करायला 1.25 महिना लागला. थोडंसं टेलबोन पेन होतं मला पोस्ट ऑपरेटिव्ह, ते बऱ्यापैकी फिजिओथेरपीनी कमी झालं, त्याच्यावरती अजून थोडंसं मला काम करण्याची गरज आहे. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स ॲट हिलिंग हँड्स क्लिनिक वॉज रिअली फॅन्टास्टिक अँड आय एम 100% सॅटिस्फाईड विथ द रिझल्ट दॅट आय हॅव गॉट. म्हणजे मी म्हणेन की कुठल्याही माणसानी ह्या प्रकारचे कुठलेही त्रास, म्हणजे फिशर असेल, फिश्चुला असेल किंवा कोलोरेक्टल डिसीज आपण ज्याला म्हणतो, अंगावर काढण्याची गरज नाही. काहीही करा, हिलिंग हँड्स क्लिनिकच्या कॉन्टॅक्टमध्ये या. मला हे बोलण्यासाठी कुठल्याही प्रकारची लालूच किंवा ऑफर देण्यात आलेली नाही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझ्याशी पण वैयक्तिक रीतीने कधीही डॉक्टरांच्या थ्रू माझा नंबर घेऊन संपर्क साधू शकता, पण हे अंगावर त्रास काढू नका कृपया. इथे आल्यानंतर तुमचा 100% त्रास कमी होईल हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. ऑपरेशन झाल्यानंतर मला जवळजवळ 1.5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा मोशन रिलेटेड त्रास झालेला नाही. माझं जो मी डाएट रिलेटेड कंडिशन सगळ्या पाळतो आहे, अँड आय थँक द टोटल हिलिंग हँड्स क्लिनिक टीम अँड एस्पेशली डॉक्टर अश्विन पोरवाल फॉर मेकिंग माय लाईफ एकदम इझी गोइंग. थँक्यू व्हेरी मच.